एच एस फेडरल लाईफ इन्शुरन्स सादर करत आहे फरगॉटन जेम्स ऑफ इंडियन क्रिकेट मी द्वारकानाथ संजगिरी वेगवान गोलंदाज म्हटलं ना की तुमच्या डोळ्यासमोर एक उंच धिप्पाड असा माणूस उभा राहतो हेफ्टी असतो कारण वेगवान गोलंदाजीला ताकद लागते वेगवान गोलंदाजीला शक्ती लागते वेगवान गोलंदाजीला स्टॅमिना लागतो आणि वेगवान गोलंदाजीला एक्सक्लुझिवनेस लागतो मोठे किंवा महान असे जे वेगवान गोलंदाज आलेले आहेत ते सगळे असे मस्त उंच तगडे असे होते मग तुम्ही वेज हॉल घ्या किंवा मार्शल घ्या किंवा मायकेल होल्डिंग घ्या डेनिस लिली घ्या जेफ थॉम्सन घ्या कुणीही घ्या तुमच्या डोळ्यासमोर अशीच एक मूर्ती येते पण आपल्या देशात दोन वेगवान गोलंदाज असे होते की ज्यांची उंची पाच फूट पाच इंचाच्या वरती नव्हती जे म्हटलं तर कृष होते आणि तरीही ते वेगात चेंडू टाकायचे त्यातला एक होता अर्थात रमाकांत देसाई ज्याच्याबद्दल असं म्हटलं जायचं की डायनामाइट्स आर पॅक्ड इन स्मॉल पॅकेट आणि ही वॉज रियली अ डायनामाइट पॅक्ड इन अ स्मॉल पॅकेट जबरदस्त वेगात त्याचा चेंडू यायचा आणि बाउन्सर तर यायचाच यायचा आणि दुसरा कपिल देवच्या गुरुने तयार केलेला चेतन शर्मा त्या चेतन शर्माबद्दल मी बोलणार वेगवान गोलंदाज जर उंच असेल तर त्याला एक ॲडव्हान्टेज असा असतो की त्याला चांगला बाउन्स मिळतो कारण चेंडू जास्त उंचीवर होतो त्यामुळे त्याला बाउन्स मिळतो शरीर जर तगडं असेल खांदे रुंद असतील तर जो दबाव तुमच्या शरीरावर पडतो तो शरीर सहन करते कारण त्याच्यात ती ताकद असते रमाकांत देसाई काय किंवा चेतन शर्मा काय हे वायरी होते पण त्यांच्या गोलंदाजीच्या ॲक्शनमुळे खांद्यातल्या वेगामुळे त्यांचा चेंडू वेगात यायचा चेतन शर्माची उंची होती पाच फूट तीन इंच भारतीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज आज तर आपण बघतो की एक तर नक्की आहेत तीन चार खेळत असतात तीन चार बाहेर बसलेले असतात तीन चार आणखीन वाट बघत असतात की आपल्याला कधी बोलवणार पण ह्या गोष्टीला सुरुवात केली होती ती कपिल देवने आणि कपिल देवचा गुरु म्हणजे देशप्रेम आझाद त्यांनी चाणक्यप्रमाणे शेंडीला गाठ मारली होती की मी भारतासाठी वेगवान गोलंदाज तयार करेन आणि त्यातून कपिलदेव जन्माला आला आणि कपिलदेव नंतर त्याने तयार केलेला दुसरा वेगवान गोलंदाज अर्थात चेतन शर्मा चेतन शर्मा वयाच्या सतराव्या वर्षी पंजाबसाठी रणजी ट्रॉफी खेळला आणि मग अठराव्या वर्षी तो पहिली वन डे खेळला साधारण त्याच सुमारास एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तो पाकिस्तानला गेला आणि पाकिस्तान विरुद्ध लाहोरला कसोटी सामना खेळला पहा की पहिल्याच कसोटीत पहिल्या षटकात त्याला मोहसिन खानची विकेट मिळाली पहिल्या षटकात विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज होता यार वाय डज एव्हरी वन की टॉकिंग अबाउट द फ्युचर इतना डरते किंवा लोक टीचर टीचरने बोला मैथ्स नहीं पढ़ोगे तो फ्यूचर कैसे बनाओगे फ्रेंड्स कहते हैं हाइट शॉर्ट मतलब नो फ्यूचर फ्यूचर हाइट देख के आता है क्या एनी वे आई डिसाइडेड आई राइट विथ माई लेफ्ट बट आई विल बी अ राइट हैंडेड बैट्समैन सब ने बोला लेफ्ट ही है लेफ्ट ही रहे फ्यूचर मत बिगाड़ पर माला हाथ स्टांस आवड़ो ग्रिप तो सही रहा स्ट्रेट ड्राइव भी सही लगा एंड आई विल गेट बेटर एट इट आई विल प्रैक्टिस एंड प्रैक्टिस एंड प्रैक्टिस आय एम नॉट अफ्रेड ऑफ द फ्युचर डोंट फिअर द फ्युचर प्रिपेअर फॉर इट विथ अ रेंज ऑफ लाईफ इन्शुरन्स प्लॅन्स फ्रॉम एजीएस फेडरल लाईफ इन्शुरन्स पहिल्या षटकात तीन भारतीय गोलंदाजाने विकेट्स घेतलेले आहेत एक मुंबईचा आमचा सा मनोहर हर्डीकर त्याने कन्हाची विकेट घेतली होती दुसरा लेफ्ट लेफ्टर्न स्पिनर निलेश कुलकर्णी ज्यांनी पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती आणि तिसरा चेतन शर्मा ज्यांनी त्याच्या पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मोहसिन खानची विकेट घेतली होती करिअरला सुरुवात तर खूप मस्त झाली होती एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेला गेला आणि मी त्या भारतीय संघावर होतो आणि तिथपासून माझी आणि चेतन शर्मा आमची खूप चांगली मैत्री झाली त्या मालिकेत श्रीलंकन विकेट्सवर सुद्धा चेतन शर्माने अप्रतिम गोलंदाजी टाकली श्रीलंकन ज्या खेळपट्ट्या आहेत त्याच्यावर ते चेंडू तेवढा उसळत नाही त्या खऱ्या ते फिरकी गोलंदाजाला जास्त पोषक असतात पण तरीसुद्धा तिथे त्या दौऱ्यावर चेतन शर्माने पंधरा विकेट्स घेतल्या ती मालिका भारतीय संघ हरला पण आपल्याला चेतन शर्माच्या रूपात एक चांगला वेगवान गोलंदाज सापडलेला होता त्याच्यानंतर चेतन शर्माच्या आयुष्यात एकदम एक वादळ आलं आणि ते वादळ होतं शारजामंद वादळ तुम्हाला ती मॅच आठवत असेल जावेद मियांदादनी शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला तो षटकार त्यांनी ठोकला होता चेतन शर्माच्या चे चेंडूवर आणि त्या एकच षटकारमुळे चेतन शर्माची थोडीफार त्या काळात बदनामी झाली तुम्हाला मी तो, तो प्रसंग असा डोळ्यासमोर आणतो शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर जावेद मियांदादला चार धाव्या पाहिजे होत्या आणि समोर गोलंदाज होता चेतन शर्मा खरं तर कपिल देवनी काहीतरी कॅल्क्युलेशनमध्ये गडबड केली होती कारण कपिलदेव हा संघाचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज त्यांनी शेवटची ओवर टाकायला पाहिजे होती आजकाल टॅक्टिक्स आहेत आजकाल असं होतं की शेवटच्या आधीची जी ओव्हर असते म्हणजे पेनल्टीमेट ओव्हर ती संघातला बेस्ट बॉलर टाकतो कारण मॅच तिथे संपवावी अशी अपेक्षा असते पण त्यावेळेला शेवटची ओव्हर हा संघातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज टाकायचा आणि ती कपिलने टाकावी अशी अपेक्षा होती पण कपिल देवने काहीतरी गडबड केली आणि ती ओव्हर चेतन शर्माकडे आली चेतन शर्मा नौखा होता प्रचंड दबाव होता अख्खं शारजाचं स्टेडियम भरलेलं होतं आणि प्रत्येकाचे डोळे त्या मॅचकडे लागले होते आणि जावेद मियंद सारखा कसलेला फलंदाज होता चेतन शर्मा कसा चेंडू टाकावा यासाठी एक अक्षरशः अख्खी एक मिटिंग घेतली गेली सगळे खेळाडू एकत्र आले आणि बहुतेक त्या सगळ्यांनी चेतन शर्माला एकच संदेश दिला की यॉर्कर टाक चेतन शर्मा यॉर्कर टाकायला गेला आणि जावेद मियांदाजची खात्री होती की हा यॉर्कर टाकला जावेद मियांदा तयार होता जसा त्याने यॉर्कर टाकला तसा तो पुढे सरसावला चेंडू त्यांनी फुलटॉसवर घेतला आणि थेट त्याने तो सीमापार पाठवला हो षटकारसाठी आणि ती मॅच जिंकली मला आठवते की त्यानंतर मी जावेद मिदला भेटलो होतो आणि मी त्याला विचारलं होतं की तू अपेक्षा ठेवली होतीस की की चेंडू अशाच प्रकारचा असणार तो म्हणाल होतीच पण त्याचबरोबर मी ठरवलं होतं की त्याने आउटसाईड ते ऑस्टम टाकला असं तरी देखील मी त्याला बाउंड्री मारली असती एक तर मी फुल फॉर्मात होतो आणि कुठलाही चेंडू येऊ त्याला ठोकून काढायचं हे ठरवलं होतं त्या एकच षटकारने आपण ती जवळपास जिंकलेली मॅच गमावली आणि त्याचा शिक्का त्याच्या कपाळावर कायमचा बसला आता तो जवळपास पुसला गेला आहे पण शेवटच्या चे चेंडूवर वा, जेव्हा षटकार मारला जातो ना त्यावेळेला आठवण येते ती चेतन शर्माची आणि जावेद मेयंदने मारलेल्या षटकाराची पण हा दबाव हे प्रेशर घेऊन तो एकोणीसशे शहाऐंशीच्या इंग्लिश दौऱ्यावर गेला माझ्या आयुष्यातला आणि कदाचित चेतन शर्माच्या आयुष्यातला तो सर्वोत्कृष्ट असा इंग्लिश दौरा ज्या दौऱ्यामध्ये तीन कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघ दोन शून्य जिंकला तिसरी कसोटीसुद्धा भारताने जिंकली असती दुर्दैवाने पाऊस आला आणि त्यामुळे इंग्लंडचा ब्राऊन वॉश वाचला नाहीतर इंग्लंडची आपण तीन शून्य अशी धुळधाण ओढवली असती पहिली टेस्ट होती लॉर्ड्सला आणि त्या लॉर्ड्सच्या टेस्टमध्ये त्याने सहा विकेट्स घेतल्या लॉर्ड्सला जर तुम्ही गेलात आणि लॉर्ड्सला जर तो तुम्ही बोर्ड पाहिलात तर तुम्हाला त्या बोर्डावर चेतन शर्माचं नाव दिसेल ज्याने ज्यांनी पाच विकेट्स घेतलेल्या आहेत पाचपेक्षा अर्थात अधिक त्यांचं नाव त्या बोर्डावर जसं ज्याने ज्याने शतक ठोकले त्यांचं नावसुद्धा लॉर्ड्सवर आहे रमाकांत देसाई हा असाच चेतन शर्मासारखा गोलंदाज आधीच्या काळातला एकोणीसशे एकोणसाठ साली त्यांनी सुद्धा लॉर्ड्सला पाच विकेट्स घेतल्या होत्या ती कसोटी भारताने जिंकली पण त्याच्या पुढे जाताना एक तुम्हाला एक मस्त किस्सा मी तुम्हाला सांगतो जेव्हा चेतन शर्माने त्याची पाचवी विकेट घेतली होती ती माझ्यामध्ये ग्रॅहॅम गुचची घेतली होती आणि ग्रॅहॅम गुच्छ दिवस अखेरपर्यंत खेळत होता इंग्लंडमध्ये बरंच बेटिंग चालतं आणि आमच्या बॉक्समध्ये त्यावेळेला डेनिस कॉम्पटन हा इंग्लंडचा एक अतिशय महान असा फलंदाज पत्रकार म्हणून बसायचा एकदम गमत्या होत्या धमाल होता आणि तो नेहमी बेटिंग करायचा तर त्याने अशी एक बेटिंग घेतली होती की ती टाईमपासून ते एंड ऑफ द डे प्लेपर्यंत इंग्लंडची एकही विकेट पडणार नाही आणि तो बेट ती जवळजवळ जिंकला होता कारण कूच नाबाद राहील असंच वाटत होतं चेतन शर्माकडे शेवटची ओव्हर हो आली आणि चेतन शर्माने त्याची विकेट घेतली त्याची विकेट घेतल्याबरोबर डेनिस कॉम्टन चिडला आणि नेहमीप्रमाणे इंग्लिशमधल्या जेवढ्या ओव्या त्याच्या जिभेवर होत्या ते त्या त्याने सगळ्या ओतल्या मी त्याला विचारलं की एवढं काय डिस्टर्ब झालास गुचने शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट दिली म्हणून तो असं म्हणाला की गुच उद्या पहिल्या बॉलला बाद झाला असताना तरी मला चाललं असतं माझा आणि गुथचा काय संबंध माझे शंभर पाहून गेले म्हणाला आणि मग त्यांनी मला सांगितलं की कशा प्रकारची भेट त्यांनी लावली मला स्वतःला प्रचंड आनंद झाला आणि संध्याकाळी मी चेतन शर्माला टीमच्या हॉटेलमध्ये गाठला आणि चेतन शर्माला म्हटलं की असं असं घडलं तू डेनिस कॉम्पटनचे शंभर पाऊंड घालवलेस चेतन शर्माने मला प्रश्न विचारला की हा डेनिस कॉम्पटन कोण आणि माझा जो उत्साह होता तो उत्साह कळला कारण देव असो चेतन शर्मा असो मुंबई बाहेर जे जे क्रिकेटपटू पटू त्यांना जुनी मोठी नावं क्रिकेटमधली माहीत नसतात कपिल देवलासुद्धा व्हिक्टर ट्रम्पर कोण माहीत नव्हतं तो जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेला होता त्यावेळेला त्याला प्रत्येक स्टेडियममध्ये एक विक्टर ट्रम्परचा फोटो दिसायचा अशी उंचावलेली बॅट जाऊन फटका मारतो आहे आणि शेवटी त्यांनी विचारलं की विक्टर ट्रम्पर कौन था तर चेतन शर्मानं सुद्धा इतिहासाचं ज्ञान तेव्हा तेवढं मोठं नसावं पण चेतन शर्मा अत्यंत हुशार बोलणार होता त्यावेळे चांगला बाउन्स होता चांगला वेग होता चांगला स्विंग होता आणि त्याचा फायदा त्यांनी लॉटसवर उचलला आणि त्याचं दुर्दैव पहा की त्याच्या पुढच्या टेस्टमध्ये तो खेळू शकला नाही मला ती सकाळ सुद्धा आठवते की ज्या वेळेला मी आणि चेतन शर्मा आम्ही ब्रेकफास्ट घेत होतो आणि आमच्यावर मनोज प्रभाकर होता चेतन शर्मा खेळणार नाही म्हटल्यानंतर मनोज प्रभाकर संघात येणार असं सगळ्यांना वाटलं होतं पण ऐन वेळेला कपिल देव आणि त्यावेळेचे जे कोच कम मॅनेजर होते राजसिंग त्यांनी मदनलालला बोलवलं ला। मदनलाल टीममध्ये नव्हता मदनलाल तिकडे लीग क्रिकेट खेळत होता कपिलदेवला वाटले की हेडिंगले लीड्सची जी खेळपट्टी होती त्यावर मॅच जिंकण्यासाठी कुणीतरी अनुभवी गोलंदाज पाहिजे आणि म्हणून त्यांनी मदनलालला घ्यायचं ठरवलं आणि मनोज प्रभाकर त्यावेळेला नव्हता होता आणि ती खेळपट्टीच खतरनाक होती म्हणजे त्या खेळपट्टीवर बिनीने विकेट्स घेतल्या तेव्हा रॉजर बिन्नीला मी विचारलं की तो काय केलंस तो म्हणाल मी काहीही केलं नाही मी फक्त योग्य स्पॉटवर बॉल टाकला बाकी सगळं विकेट करत होती विकेटवर चेंडू वेड्यासारखे सीम होत होते ती कसोटी भारताने तीन दिवस आणि एका चेंडूने जिंकले एक म्हणजे खेळपट्टी काय प्रकारची होती याचं मी तुम्हाला उदाहरण देतो सुनील गावस्करनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला सांगितलं की आयुष्यात पहिल्यांदा असं झालेलं आहे की मॅचचे फक्त दोनच दिवस झालेत आणि माझ्या दोन्ही इनिंग संपलेल्या आहेत मी काय खेळपट्टी असेल विचार करा दुर्दैवाने त्या खेळपट्टीवर चेतन शर्माला खेळायला मिळाला नाही तो एजबॅस्टनला खेळला त्या विकेटवर त्यांनी दहा विकेट्स घेतल्या आणि त्या दौऱ्यात दोन टेस्ट मॅचमध्ये त्याने सोळा का सतरा बळी घेतले किती दुर्दैवी म्हणजे चेतन शर्मा जर ती हेडिंग लिलीटची टेस्ट खेळला असता तर त्या मॅचमध्ये सुद्धा त्याला दहा विकेट मिळाले असते चेतन शर्मा त्यावेळेला टॉपवर होता पण चेतन शर्माचं चे शरीर त्यावेळेला टॉपवर नव्हतं अनेक दुखापतींचा त्रास झाला विषित होता हो तो फक्त पण आणखीन एक मोठी गोष्ट त्याच्या हातून घडणार एकोणीसशे सत्त्याऐंशी साली रिलायन्स कप होता आणि त्या रिलायन्स कपमध्ये विरुद्ध चेतन शर्माने वर्ल्ड कपमधली पहिली हॅट घेतली न्यूझीलंडच्या विरुद्ध रुदरफोर्ड इयान स्मिथ आणि चॅटफिल्ड या तिघांनाही त्याने क्लीन बोल्ड केलं आणि ती मॅच अत्यंत महत्त्वाची होती ती मॅच जिंकल्यामुळे भारतीय संघ हा सेमीफायनलमध्ये गेला त्यापुढे चेतन शर्मानी गोलंदाजीत फार मोठा पराक्रम केला नाही पण त्याच्यात कुठेतरी एक फलंदाजसुद्धा दडलेला होता आणि आक्रमक फलंदाज एकोणीसशे एकोणनव्वद साली भारतामध्ये नेहरू कप होता आणि इंग्लंड विरुद्ध मॅच होती वन डेची अर्थात इंग्लंडने दोनशे छप्पन्न धावा केल्या होत्या आणि त्या काळामध्ये दोनशे छप्पन्न धावा डेमध्ये खूप मोठ्या धावा मानल्या जायच्या कारण आजचे जे नियम आहेत ना ते नियम त्यावेळेला नव्हते आणि आजची म्हणजे टी नंतर आलेली जी आक्रमकता आहे ना ती सुद्धा त्यावेळेला नव्हती कॅप्टननी चेतन शर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं आणि चेतन शर्माने चक्क शतक ठोकलं अप्रतिम बॅटिंग केली पुढची मॅच जी होती ती ऑस्ट्रेलियाबरोबर होती आणि ती मॅच सुद्धा चेतन शर्माने मनोज प्रभाकर बरोबर चाळीसची भागीदारी करून षटकार ठोकून जिंकून दिले शारजामध्ये त्याच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला गेला यावेळेला त्याने आपल्या बॅटने षटकार ठोकला आणि भारताला जिंकून दिला पण त्यानंतर त्याला ज्या विविध जखमा झाल्या त्यामुळे तो भारतीय संघातून हळूहळू बाहेर फेकला गेला त्यानंतर तो आपली एक शेवटची वन डे विरुद्ध खेळला आणि त्याने एकच षटक टाकलं आणि त्यात तेवीस ते धावा दिल्या स्टीवन फ्लेमिंग या फलंदाजाने त्याला पाच बाउंड्र मारल्या त्यानंतर तो पुन्हा खेळला नाही पण मग त्याने कोचिंग सुरू केलं आणि आता तर तो निवड समितीचा चेअरमन झालाय एक छोटा काळ का होईना या चेतन शर्माने गाजवला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या कदाचित त्याचं जे शरीर होतं ते वेगवान गोलंदाजीचं शरीर नव्हतं त्यामुळेच तो त्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही